नाही पण राऊतसाहेब जी यादी सतत काँग्रेसकडून हायकमांडकडे पाठवली जाते आहे नाही आम्हाला बघा असं आहे की काँग्रेसची एक यंत्रणा आहे की त्यांना इथून यादी काँग्रेस काय त्यांची स्क्रीनिंग कमिटी अमुक कमिटी तमुक कमिटी आमचं असं म्हणणं आहे की हे निर्णय महाराष्ट्रात झाले तर फार वेगानं होती शिवसेना पक्षप्रमुख किंवा शरद पवार साहेब महाराष्ट्रात आहेत आमच्यामध्ये काही त्याच्यामध्ये फार गंभीर बाब नसते आम्ही लगेच चर्चा करतो काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही आज विनंती केलेली आहे की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे महाराष्ट्रात यंत्रणा ठेवा की तातडीने निर्णय केले जातील पण काँग्रेसचे काही नेते आढळून आहेत असं कळतं विदर्भातल्या काही जागांवर आणि त्यामुळे बघा विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे तिका स्वतंत्र संस्थान नाही कोणाचं विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्यांचे खासदार जिंकलेले आहेत शिवसेनेचे खासदार जिंकलेले आहेत अगदी स्पष्ट बोलायचं रामटेक सारखी निवडून आलेली 6 वेळा निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली आहे अमरावतीची जागा आमची हक्काची आम्ही काँग्रेसला दिली त्या बदल्यामध्ये आम्ही काही अपेक्षा ठेवल्या विधानसभेला तर त्यात चुकीचं असं मला काही वाटत नाही प्रत्येकाला आपले पक्ष वाढवायचे टिकवायचे लोकसभेची जागा आम्ही जर दिली आहे एखाद्या पक्षाला आणि ती जिंकलेली आहे जिंकलेली जागा तर नक्कीच आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना की त्या भागामध्ये आम्हाला एक दोन जागा विधानसभेच्या जास्त मिळाव्यात आणि भरपाई व्हावी तेच अमरावतीच्या बाबतीत आहे आज महाविकास आघाडीचे नेते राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत आहे पत्रकार परिषदही आहे पण काय नेमकं कारण इलेक्शन कमिशनने काही जाचक आणि विरोधी पक्षांना अडचणीत आणणारे काही निर्णय जाहीर केलेले आहेत आणि ते फक्त भारतीय जनता पक्ष आणि सध्याचा इकडला मिंदेगट त्यांना मदत होईल अशा पद्धतीचे निर्णय आहेत निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय निष्पक्ष नाही ते भाजपची बी टीम आहे सी टीम आहे डी टीम आहे मला तर वाटतंय भाजप तेच लोक चालवतात की काय हे सगळे जे निकाल लागत आहेत किंवा लावलेच जात नाहीत त्याच्यामुळे आम्हाला निवडणूक आयोग जरी काही करणार नसलं तरी जनतेसमोर आम्हाला हे विषय आणावे लागतील सर आज आप चुनाव बोलले जा रहे लोकसभा चुनाव में हमने देखा कि जहां पर एनडीए मजबूत थी वहां पर ईवीएम में काफी गड़बड़ी इस बार भी ये कोशिश चल रही है इसलिए आज चुनाव आयोग के पास हम कुछ तथ्य लेकर जा रहे हैं थैंक यू पक्ष प्रवेश आज होता है ज्यामध्ये राजन तेली सुद्धा येतात दीपक आबा प्रमुख सोलापूरचे सांगोल्याचे दीपक आबा साळुंके यांचा प्रवेश आहे राजन तेली सावंतवाडीचे यांचा प्रवेश आहे भविष्यामध्ये अजून काही महत्वाचे प्रवेश पुढल्या 24 तासात महाराष्ट्रातून होतील धुळ्यातून होतील बरं का विदर्भातून होतील अनेक प्रवेश होतील त्यामुळे तिढा वाढणार नाही कारण अजिबात तिढा वाढणार नाही पवारांचा पण दावा आहे कशावर सांगोल्याच्या जागेवर जरी तुमच्या नाही सांगोल्याच्या जागेवरती दावा कसा असेल सांगोल्याची जागा ही शिवसेनेची विद्यमान आमदार तिथे आहेत आम्ही जिंकलेली जागा आहे त्याच्यामुळे जर चर्चा होईल कोणाशी जागा बदलासंदर्भात शिवसेनेशी होईल सर सिद्धारमैया जी ने बोला है कि गोलवलकर और सावरकर कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ है और सच्चाई जानना लोगों के लिए बहुत जरूरी है क्या आपको लगता है कि एक अवेयरनेस क्रिएट करना चाहिए इसको डेफिनेटली वीर सावरकर हो या गोलवलकर हो सीतारामैया बीजेपी में आ गए और संघ में आ गए उनका कहां इतिहास और रिसर्च किया वीर सावरकर या गोलवलकर देखिए उनके विचारों के बारे में मतभेद हो सकते हैं लेकिन अब इतने साल के बाद उनके विचार 100 साल पहले क्या थे उसके ऊपर आप क्यों चर्चा कर रहे हो